नमस्कार मंडळी मी डॉक्टर संग्राम पाटील बोल राहिन कोरोना बाबत मा आता जी परिस्थिती येले ती एकदम भीतीदायक जायले आणि लोकसमा एक वातावरणास गंभीर जायले लोक घाबरी राहणार कारण आता एक खेडापाडास्वर कोरोना पसरी राहणार जवळ लाटून तिथं हाऊ मुख्य करी सण शहरसमा होता कोरोना तालुकाना गावसले बी होता पण खेडामा जायला नव्हता आणि खेडासना ज्या लोक आहेत मा इम्युनिटी येल नाही होती आता ही दुसरी लाट उणी तर यानमा ज्या शहरी झोपडपट्ट्या वगैरे ह्या ज्या भाग आहेत त्याच नामा ते हाऊ झाल्या नाही तेवढा पण ज्या उच्चभ्रू लोक आहेत शहर मग तेच नामा जा आणि ग्रामीण भागसमा हाऊ गैरा आहे आणि त्यांना मा आपली बी चुक होई आपण जसा कोरोनानी लाट कमी जाई आणि केसेस एकदम कमी होईग्यात सप्टेंबर ऑक्टोबरमा तसा लोक एकदम एकमेक मिक्स व्हायला लाग्यात आणि लगन सराई लागणी लोक नुकास मा एक गर्दी करीत सण फिरणार आणि या सर्वामुळे तो पसरी जायले पण आता जे झाहे ते जा पश्चाताप करीत सण काही उपयोग नाही आता कोरोना हाऊ फेज फोरमा आहे म्हणजे कुठून आपले भेटणं हेच समजत नाही पहिले कसं राहस की आपण एखादा कोरोनाना लक्षणवाला भेटीवून कुठे लगन मात्यांनी भेट जाई तर समजस की त्यामुळे पसरी घ्या पण आता अशी फेज येईल की अहो कोणाकडून कोणा जा, कोणले जाई राही नाच समजून राही ना, ना। या फेज फोर म्हणतस तर हाऊ अजून बी आपले नियंत्रण मानता येई अजून बी आपले सुरक्षित ठेवता येईल घाबरू नका कोरोना झाया म्हणजे मी पहिले बी गायरात सांगितले की कोरोना झाया म्हणजे तुम्ही आजारी पडणार आणि आयसीयू मग आणि मरणात असं बिलकुल नाही आहे तुम्ही म्हातारा बी राहिनात तरी कोरोनाना मृत्यू दर हा एकदम कमी आहे पण आता इथला मोठ्या प्रमाणावर तो पसरी ग्या त्यामुळे आपले जो मृत्यू तिक राही ना त्यामुळे शे पहिला लाट मा इथला तो पसरेल नाही होता तो होताच नाही खेडापाडासमा त्यामुळे आपल्या केसेस बी वाढण्या नाहीत आणि लोक बी मरणार नाहीत पण आता हाऊ खूप मोठ्या प्रमाण लग्न आणि या सर्व मोठा मोठा ज्या कार्यक्रम राजकीय कार्यक्रम माध्यम का मधून तो पसरेल त्यामुळे जेले जेले होई ग्या कोरोना त्याने आता राहा तुमले शक्यतोवर कोरोना होणार नाही परत जेणे जेणी लस लेवाय की त्यांनी बी त्या लोकसनी बी निश्चिंत राहा की तुमले झाया कोरोना तरी तो कमी लक्षण न होई अशा बहुत कमी केसेस आहेत की जे ज्या व्हॅक्सिन लिवाय दोन्ही डोस आणि मग कोरोना जाण तो गंभीर जायन मृत्यू झाया असं शक्यतो होत नाही त्यामुळे जर लस लिवाय होई तरी तुम्ही निश्चिंत राहा पण मात्र कोरोना होई ग्यावी आणि लस बी लिवाय घ्यावी तरी मास्क आणि या बाकीना ज्या दक्षता लवाना आहेत त्या सोडू नका आणि जसले ले नाही आहे आतापर्यंत त्या लोकसनी प्रत्येक जो व्यक्ती तुम्हाला आजूबाजूला आहे तुम्हाला घरमधला का व्यक्ती होईना वे ते जर बाहेर जातो होतील तर तुम्ही असं म्हणानं की तेसले कोरोना शे आणि तुमना बी आंगमा कोरोना शे त्यामुळे हा तुम्हाला आगमधला तुम्हाला माच मारा त्यासनांगमा जो आहे तो अंग माच राहू द्या दे, एकमेकले देऊ नका कारण कोरोना ना व्हायरस जर तुम्हाला शरीर मारहा ना आणि दोन आठवडाभर तुम्ही कुठे गया नाहीत कोणाशी संपर्क काय नाही तर तो तुमना शरीरमा इनएक्टिवेट हो आई, आई निसर्गाने प्रोसेसच्या आहे तुम्हाला इम्युनिटी जी आहे प्रतिकारशक्ती त्यांना कन तो वस आणि तो कोणले जात नाही मात्र तुम्ही जर तो लोकसना संपर्क मायात तुम्ही कुठे शिंकना खोकलना तुम्हाला आजूबाजूना वातावरण मग कोणी उन्हा जोळे तर त्या लोकसले तो जास त्यामुळे जर कोणले तुमले लक्ष न उन्हा कोणा तुम्ही संपर्क माहिती घ्यात की कोरोना ना पेशन्ट तुमले माहीत नव्हतं आणि हो तुम्ही त्यांना जोडे चालना घ्यात आणि मग तुम्हाला नंतर लक्ष मागु ना की अरे यायल तर कोरोना निघणार तर तुम्ही अशा परिस्थिती मा डायरेक्ट दहा दिवस आयसोलेट करल्या मास्क लायसन एकटं एक राहा कोणा जवळ जाऊ नका बाहेर जाऊ नका घरण्यास पासून बी दूर थांबा कारण ही परिस्थितीच अशी आहे दर आणि जर तुम्ही लक्ष न उन्हात तर टेस्ट करल्या आणि लक्षणं उन्हात म्हणजे काही मोठा आभायनिक कोसळणं कोरोना हाव ऐंशी टक्के लोक असले एकदम माइल्ड किंवा काहीच लक्षणं राहत नाहीत पंधरा टक्के लोक असले थोडासा खोकला होस थोडा बहुत निमोनिया वस सिटी स्कॅन बीटी स्कॅन काहीच करू नका सिटी स्कॅननी गरज नाही ज्या लोक फक्त काही गंभीर आहे सिटी स्कॅन लागत आणि ज्या लोकसना ऑक्सिजन कमी जसे श्वास श्वासलेवाला त्रास होई ना असाच लोक असले रेमडेसिवीर आणि आयस्टिरोड आणि ते प्रेग्ने सोलाडेक्पचार लागतस बाकीना बठ्ठा लोक आपोआप चांगला होतस आणि हाय मी काही तुमले फक्त डॉक्टरी ज्ञान निधी राही मी स्वतः कोविड ना पेशंट होतो मी आपोआप चांगला जाऊ तीन आठवडा लागणार माले त्यामुळे दोन दिन जायात तापणी जाई राहणार पाच दिन जायत खोकलानी जाई राहणार तर घाबरू नका तुम्हाला जर श्वास लावायला काही त्रास नाही होई ऑक्सिजन नेमन राहत होई मात्र हाई डॉक्टरना सल्ला कन करा मी सांग राहीन म्हणून संग्राम पाटीलनी सांगेल मी गरज पडसो असं करू नका जर ऑक्सिजन तुम्हाला कमी होत होई श्वास लागत होई तर तुमले एका वेळेस एक्स रे काढानी गरज पडू शकत सीटी स्कॅन लागत नाही सिटी स्कॅनवरही उपचार होत नाही आणि कितला बी डॉक्टर सांगेल आहे ना की सिटी स्कॅनवरच समजत तसं नाहीये मी कोविड ना आयसीयू ना डॉक्टर आहे मी तीन चार महिना मा एक बी सिटी स्कॅन करेल नाही म्हणा आयसीयू ना पेशंटला एक खरं सांग तुमले त्यामुळे सिटी स्कॅन लागत नाही रेमडेसिवीर बंद देले म्हणे मी देत बी नाही आणि लोकसले बी सांगस की यांना गुण लागत नाही जास्त काही मोजकाच पेशंट राहतस त्याच नामा गुण तिकस तो बी काय असा जीव मरणारा ना जीव वाचस असं बी नाही आपला महाराष्ट्र शासनने सुद्धा हा पॉलिसी आहे की हा काही जीव वाचाडाना औषध नाहीये बी हाईज पॉलिसी आहे त्यामुळे बहुतेक लोक कोरोनाने लागण जरी जाई जुमले तरी थोडाफोट लक्षणे येतील धीर ठेवा त्यांनी से लहान पोरसले आत्तेना जो कोरोना आहे तो लहान पोरसले धोकादायक नाही त्यामुळे काळजी करू नका पोरसले वेगळं जो पाडा दूर ठेवा तुमले लक्ष नवनात तर तुम्ही मास्क आणि त्यासले दूर ठेवा एवढंच बाकी दुसरं काही करणं आहे आपले हात स्वच्छ धुवाना मास्क लावाना लोकसपासून दूर राहणं गर्दीमा जावांनी गयात चावडीवर बटाले पारवर बटाले गप्पा मार राहणार असं करू नका हाऊ काळ कोरोना नाशे आणि कुठे यांनी पुढारीनी बोलावं चालनात आंदोलन कराले निवेदन देवाले काही गरज नाही सध्या कोरोना कमी होऊन द्या लसीकरण होई जाऊ द्या हा लाट जाऊ द्या ही लाट अजून काही आठवडा चाली मांगली लाट जी होती ती जवळजवळ सहा महिना टोटल चालनी होती विचार करल्या तुम्ही ती एप्रिल मे पासून केसेस वाढत सुरू झाल्यात त्या ऑगस्ट ले सेटल झाल्या होत्या आते या नोव्हेंबर पासून केसेस वाढी राहण्यात जानेवारी फेब्रुवारी मध्ये जास्त वाढण्यात आणि मार्च मध्ये एकदम जास्त वाढी झाल्यात आई सेटल व्हायला अजून एखादी महिना कमीत कमी लागी त्यामुळे धीर ठेवा एकमेकले सहकार्य करा दूर दूर सोशल डिस्टन्स आणि कुठं गर्दीनं जावांनी प्रवास करू नका मंदिरं मशिदी आणि सण हा काही करू नका कोणले जेवायला बोलावू नका आणि कोणाकडे जाऊ भी नका याच एकमेकवर आपण उपकार करतो आणि स्वतःनी काळजी ल्या आणि कुटुंबानी बी काळजी ल्या आणि लस जले जले भेटी त्यांनी सर्वप्रथम काहीच शंका न ठेवता लस लिहिल्या काही लसना जर प्रॉब्लेम होतील तर तुमले त्या लोक तर त्या सांगतीलच पण इन जनरल सर्वांसली लस चांगली आहे आणि ती सुरक्षित बी आहे त्यामुळे लस लिहिल्या आणि हाऊ जो निरोपशय आहे मित्रो अहो सर्वासले सांगा धीर ठेवा बी लाट चालली जाई पण आपले काही नियम पाहायला पडतील कोरोनाना जो धर्म आहे तो पाहायना पडी आपला सध्या जो आपला ज्या धर्म तस आपला मंदिरं आणि सनन उत्सव जयंत्या या थोड्याशा बाजूला ठेवण्या पडतील कोरोनाना धर्म पाहायना पडी तर इतरसले बी धाडा आणि काही जिला मित्र हो मी काय अजून राहिन तर तुमले वेळोवेळी व्हिडिओ कर मार्गदर्शन करसोच नमस्कार मित्र हो